बाधितांचा आकडा चिंता व्यक्त करणार आहे, मात्र आज गुरुवारी बुधवारच्या तुलनेत कमी आहे। यामुळे एक प्रकारे दिलासा मिळत आहे, मात्र आज आढळलेल्या कोरोना बाधितांचा आकडा हा 1319 एवढा असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे। जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। जिल्हा प्रशासनाने अनेक गोष्टींवर निर्बंध आणले आहेत, मात्र लोक नियमांचे पालन करत नसल्याने कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे। यामुळे वाढता कोरोना बाधितांचा आकडा हा कडक निर्बंधाकडे घेऊन जाणारा ठरतो आहे। आज सर्वाधिक रुग्णसंख्या नगर शहरात असून ती 362 एवढी आहे। त्या खालोखाल कोपरगाव 144, नेवासा 100, श्रीरामपूर 91, पाथर्डी 65, संगमनेर 64, अकोले 63, राहता 63, शेवगाव 53, राहुरी 51, कर्जत 50, श्रीगोंदा 34, जामखेड 32 व इतर तालुक्यांचाही आकडा अशाच प्रमाणे आहे। आज गुरुवारी दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 447, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 400 आणि अँटीजेन चाचणीत 472 रुग्ण बाधित आढळले। ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, अहमदनगर। मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा। या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।